ताज्या घडामोडींसाठी स्वानंद ला सबस्काईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा उल्हासनगर महापालिकेचा मालमत्ता कर विभाग हा ॲक्शनमध्ये आला आहे लाखो रुपयांची थकबाकी असलेल्या मालमत्ता पालिकेच्या कर पथकाने सील करण्याची कारवाई सुरू केली आहे यामुळे थकबाकीदारांचे धाबेदन आणले आहेत उल्हासनगर महापालिकेच्या मालमत्ता कर विभागाची पाचशे करोडपेक्षा अधिकची थकबाकी आहे त्यामुळे मार्च महिना अखेर सहाशे पाच मालमत्तांच्या लिलाव करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे त्यासाठी पालिका आयुक्त अजित शेख यांच्या आदेशाने मालमत्ता कर विभागाने थकीत वसुलीची प्रक्रिया सुरू केली आहे पालिकेच्या युनिट क्रमांक पाचमध्ये बासष्ट मालमत्तांची थकबाकी आहे त्यांचा लिलाव प्रक्रिया सुरू आहे त्यापैकी एक असलेल्या कॅम्प तीनमधील शिवाजी चौक परिसरातील कन्हैया कॉम्प्लेक्स या बहात्तर व्यावसायिक गाळे असलेले व्यावसायिक संकुल उपायुक्त प्रियंका राजपूत मुख्य कर निर्धारक जेठानंद करमचंदानी निर्धारक मनोज गोकलाणी कर निरीक्षक नारायण कुडिया यांच्या पथकाने नोटीस देत लिलाव करण्यासाठी टाळे लावले आहे विशेष म्हणजे या संकुलातील बहुताश गाळेधारकांनी कर भरला आहे मात्र कॉम्प्लेक्सच्या सेक्रेटरीच्या नावाने मोठ्या प्रमाणात थकबाकी असल्याचे कारवाई करण्यात आल्याची माहिती कुडिया यांनी दिली आकाश सहाने स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा